छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राजनगर मुकुंदनगर आणि सावित्रीनगर चिकलठाणा या दोन आपला दवाखान्याचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरी आरोग्य वर्धन केंद्राचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पडेगाव येथील ऑनलाइन उद्घाटन करण्यात आलं होतं. महापालिका कार्यक्षेत्रात प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 12 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले. यात पडेगाव, सुरेवाडी, हरसूळ, छत्रपती नगर, हरसूळ, न्यू एसटी कॉलनी, गुरु सहाणी नगर, सातारा परिसर, व्यंकटेश नगर, बालाजी नगर, राजनगर, मुकुंद नगर आणि सावित्री नगर, चिकलठाणा या दवाखान्यांचा समावेश आहे. उर्वरित 2 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लवकरच नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार आहे. आपला दवाखाना उद्घाटना प्रसंगी राजनगर मुकुंदनगर येथे माजी नगरसेवक मोहन नाना साळवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, सिद्धार्थ माने, उद्धव वहार, किसन दुबे, राहुल नरवटे, भागचंद्र शिंदे, गोपाल वाघमारे, अक्षय मुळे, अनिल पातकळ, संतोष खरात, कैलास तरासे, गिरी महाजन तसेच कार्यकारी अभियंता आर्यन संधा, डॉक्टर शैलेजा ताठे, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सिद्दीकी, आरोग्य अधिकारी डॉक्टर आरजे जाधव, आरोग्य अधिकारी प्रशांत गालफाडे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक व इतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.